सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. विमानतळावर पहिली विमान उतरवण्याची तयारी सुरू असून 12 सप्टेंबरला चार्टर विमान चिपी विमानतळावर उतरेल. त्यानंतर 2 महिन्यात नियमित विमानसेवा सुरू होईल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी देवबाग येथे बोलताना दिली. विमानतळापासून मालवण हे अंतर सर्वात जवळ असून पर्यटनाचे केंद्र असलेल्या मालवण, तारकर्ली व देवबागला विमानतळाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. याचा विचार करता समुद्री अतिक्रमणाचा सामना करणाऱ्या देवबाग गावच्या समस्या दूर करून देवबागच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण बाधित देवबाग गावची पाहणी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी केली. देवबाग ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तहसीलदार समीर घारे, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, सरपंच जान्हवी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, देवबाग संघर्ष समिती अध्यक्ष देवानंद चिंदरकर, ग्रामसेवक युवराज चव्हाण, मनोज खोबरेकर, राजन कुमठेकर, तमास फर्नांडिस, दिलीप घारे, अनिल केळुसकर, रमेश कदरेकर, मकरंद चोपडेकर, शिवसेना तालुका प्रमुख बबन शिंदे, बाबी जोगी, किरण वाळके, विनायक परब, प्रसाद मोरजकर, समीर लपते, नगरसेवक पंकज साधिये, सन्मेश परब, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, बंदर व पतन विभाग अधिकारी व अन्य लोकप्रतिनिधी व देवबाग ग्रामस्थ उपस्थित होते. देवबाग गावाला केरळच्या धर्तीवर ब्रेक वॉटर उपाययोजना केल्यास किनारपट्टी वाढून गाळाने साचलेल्या खाडीची खोली वाढण्यास सुरुवात होईल. याबाबत राजन कुमठेकर यांनी माहिती दिली. तर रिंग रोड बंधारा उभारण्यात यावा याबाबत दिलीप घारे व अन्य ग्रामस्थांनी एकमुखी मागणी केली. तर गावात आरोग्य सुविधा, ATM सुविधा, मोबाईल रेंज तसेच पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. देवबाग गावासाठी समुद्र व खाडी मार्गावर नव्याने बंधारा उभारावा. काही ठिकाणी असलेला जुना बंधारा पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. तरी त्याची दुरुस्ती न करता अथवा टप्प्याटप्प्याने बंधारा उभारणी न करता नव्या पूर्ण बंधाऱ्यासाठी परवानगी मिळवून निधीची तरतूद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तारकर्ली खाडीत सक्शन मशीनद्वारे 4 वर्षे गाळ उपसा सुरू आहे. अजून किती वर्षे गाळ उपसा होणार असा सवाल खासदार राऊत यांनी बंदर अधिकाऱ्यांना केला व गाळ उपसा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. यावर ग्रामस्थांच्या मागणीनुसार गाळ उपसा सुरू आहे असे बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी स्पष्ट केले. देवबाग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांचा नेहमीच पाठपुरावा सुरू असतो. तरी ग्रामस्थांची बंधाऱ्याच्या मागणी पूर्ण करण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येईल. ग्रामपंचायतीने जागा दिल्यास गावात मोबाईल टॉवरही उभारला जाईल. अन्य सुविधाही देताना देवबागच्या शाश्वत विकास यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. ATS बांधकाम, ATS टॉवरचं बांधकाम झालेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये इक्विपमेंट बसवायचे आहे. परंतु एक ट्रायल बेसिसचं पहिलं विमानाचं लँडिंग हे 12 सप्टेंबर रोजी करायचं अशा पद्धतीचा एक प्रयत्न आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री त्याचबरोबर केंद्रीय सेक्रेटरी जे एव्हिएशन सेक्रेटरी त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा मागच्या आठवड्यात एक बैठक झाली. पुन्हा बैठक सोमवार मंगळवार जी होईल किंवा बुधवारी एक बैठक होईल त्यामध्ये 12 सप्टेंबर हे नक्की करू आणि त्यानंतर ऑक्टोबरपासून नियमितपणे हवाई वाहतूक चिपी विमानतळावर सुरू होईल. देवबाग, तारकर्ली ह्या संपूर्ण परिसरामध्ये समुद्राच्या उधाणाने गावामध्ये पाणी शिरण्याचे, पाणी घुसण्याचे प्रकार मागच्या वर्षापासून चालू झालेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे हा देवबाग, तारकर्ली ह्या दोन्ही वायरी, देवबाग वायरी, तारकर्ली हे गावाचं संरक्षण करण्यासाठी एक मजबूत बंधारा बांधण्याची आवश्यकता आहे. आणि त्याबरोबर हा जो संगम झालेला आहे त्या संगमलासुद्धा ब्रेकवॉटर बंधारा बांधण्याची मागणी त्यांची आहे. त्या अनुषंगाने एक साधारण 17 ऑगस्टला मी मुंबईमध्ये संयुक्त सर्वच अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेण्याचं आयोजित करतो आहे आणि ह्या ग्रामस्थांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी बंधारा कसा बांधला जाईल यासाठी प्रयत्न करणार आहे. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.